माहिती सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माहिती सेवा समितीच्या वतीने सशक्त लोकपाल बिल लागू करण्यात यावी, योग्य परिपूर्ण माहिती देणाऱ्या सक्षम कारावासाची तरतूद कायद्यात तरतूद करण्यात यावी, प्रोटेक्शन कायदा लागू करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. भ्रष्ट असल्याबाबत शंका घेण्यास वाव मिळतो, त्याशिवाय जनतेस भ्रष्टाचार मुक्त सेवा मिळणार नाही. तसेच लोकपाल लागू करण्यासाठी विरोध करणारे हे स्वतः भ्रष्टाचारी असल्याचे स्वतःच जाहीर करत आहे. राज्य माहिती आयोगाकडे हजारो अपील विना निर्णय भैडक आहे, त्यामुळे RTI कायद्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे, तरी ती प्रकरणे वेळेचे बंधन घालून निकाली काढली पाहिजेत. म्हणजे RTI कार्यकर्ते यांना त्याबाबत विश्वास निर्माण होईल आणि चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या जनसेवकास बचत बसेल, त्यामुळे यंत्रणेतील भ्रष्टाचार कमी होईल आणि भारत देश भ्रष्टाचार मुक्त होण्यास मदत होईल. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी AIN न्यूजशी बोलताना सांगितले. ही सेवा समिती अण्णा हजारे के सपोर्ट में लोकपाल लागू करने के लिए जिला कलेक्टर का सामने आज उपोषण में बैठा है और हमारा ये लड़ाई जारी रहेगा जब तक लोकपाल बिल लागू होगा तब तक. और हमारे साथ आज माहिती सेवा समिति के जिला अध्यक्ष, शहरा अध्यक्ष, महाराष्ट्र उपाध्यक्ष, महिला अध्यक्ष, ये सभी लोग बैठा है और हमारा ये उपोषण का ये कार्यक्रम चलते रहेगा जब तक अपना लोकपाल लागू हो जावे. थैंक यू. मैं एडवोकेट सुरेश मिंजरा, राष्ट्रीय अध्यक्ष माहिती सेवा समिति. हमारा मांगनी लोकपाल बिल लागू करो, सबसे प्रथम मांगनी वही है. दूसरा जो है RTI एक्ट में करतूत लाओ कि कम से कम 6 महीने का अटक अरेस्ट की प्रोविजन लाइए और विजिल ब्लॉवर प्रोटेक्शन बिल, ये तीनों बहुत जरूरी है एक लॉक स्ट्राइक. यावेळी उपोषणकर्त्यांमध्ये सुरेश मंचरियर, अप्पा बिराजदार, ऍडव्होकेट शिवाजी जयस्वाल नंद, किशोर पालकर, सत्संगराज सोनोने, इब्राहिम खान, दत्ता कुलकर्णी, विठ्ठल काचोळे, नितीन राजपूत, नितीन सूर्यवंशी, शेख माजिद, निजाम बक्ष यांचा समावेश आहे.